अलिबागचा कुलाबा किल्ला माझ्या शिवरायानी पाया भरला शंभुराजान बांधी आर मार माझ्या मराठ्याचा सरखेला निवाडविला जय शिवराय मित्रांनो, मी डीसी कटरे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचे नाव आहे डीसी कटरे व्लॉग्स। मित्रांनो, तीन प्रकारचे दुर्ग असतात। एक गिरिदुर्ग म्हणजेच पर्वतावरचा दुर्ग, जसे की रायगड किल्ला। नंबर दोन भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवरचा। आणि नंबर तीन जलदुर्ग म्हणजे समुद्र किनाऱ्यावर नाहीतर समुद्राच्या मधामध्ये असणारा किल्ला। अशाच एका जलदुर्गावर आता आपण आलेलो आहोत। मराठा आरमाराची राजधानी असणारा कुलाबा किल्ला समोर तुम्हाला दिसत असेल। तर चला मित्रांनो, 350 वर्षानंतरही समुद्राच्या लाटांशी सतत झुंज देत उभा असलेला किल्ले कुलाबाचे सर्व पॉइंट बघण्याकरिता। मित्रांनो, स्वराज्याची मुख्य राजधानी असणाऱ्या रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवल्यानंतर आता मी जात आहे मराठा आरमाराची राजधानी असणाऱ्या अलिबागचा कुलाबा किल्ला बघण्याकरिता। या टूरमध्ये माझ्यासोबत चौधरी सर आहेत। मुंबईवरून अलिबागला जाण्याचे दोन मार्ग आहेत, एक बाय रोड आणि दोन सागरी मार्ग। बायरोडने मुंबईपासून अलिबाग हा 120 किलोमीटर अंतरावर आहे। तिथे जायला 5-7 तासाचा कालावधी लागतो, परंतु आम्ही जात आहोत सागरी मार्गाने। अलिबागला जाण्याकरिता गेटवे ऑफ इंडियावरून दर अर्ध्या तासाला बोट अवेलेबल आहेत। 125 रुपयात मुंबई ते अलिबाग असा प्रवास आपण करू शकतो। ज्या बोटीने आपण मांडवापर्यंत पोहोचू, त्याच कंपनीचे बसेस आपल्याला अलिबागपर्यंत पोहोचवणार आहेत, आणि तेही फक्त 125 रुपयात। तर चला मित्रांनो, समुद्र मार्गाने जाऊया स्वराज्याच्या आरमाराची राजधानी असलेल्या किल्ले कुलाबा या जलदुर्गावरील इतिहासाचे पाने उघडायला। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्या। मुंबईवरून 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो मांडवा या बीचवर। अमिताभ बच्चन आणि ऋतिक रोशन यांच्या अग्निपथ हा चित्रपट तुम्ही बघितला असेल। या चित्रपटाची शूटिंग या मांडवा बीचवर झालेली आहे। डोंगरी की एक बरसाती में रहने वाला आज यहाँ आया है मुंबई बेचने। बदले में कुछ तो चाहता होगा क्या? मांडवा
15 मिनिटच्या समुद्राच्या पाण्यातून रोमांचक असा पायी प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो कुलाबा किल्ल्याच्या परकोटाजवळ. 350 वर्षापासून सतत समुद्राच्या लाटांचा वार झेलून सुद्धा आजही या किल्ल्याचे बाहेरून संरक्षण करणाऱ्या तटबंदीचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळत आहेत. वाराही प्रचंड येत आहे. मित्रांनो, कुलाबा या जलदुर्गाचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूपासून आपल्या स्वराज्याचे रक्षण व्हावे याकरिता बऱ्याच जलदुर्गाची निर्मिती केली होती. कोकण किनारपट्टीतील अतिमहत्वाच्या समजला जाणाऱ्या या कुलाबा जलदुर्गाची उभारणी करण्याचे काम शिवरायांनी 1660 ला सुरू केले. परंतु 3 एप्रिल 1680 ला शिवरायांच्या मृत्यूनंतर कुलाबा किल्ल्याचे राहिलेले काम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्ण करून घेतले व कुलाबाला स्वराज्याच्या आरमाराची राजधानी बनवली. अरबी समुद्रालगत असलेल्या कुलाबा किल्ल्याची लांबी 900 फूट असून रुंदी 350 फूट आहे. तसेच किल्ल्याची तटबंदी 25 फूट उंच आहे. शिवाय किल्ल्यावर देखरेखीसाठी 17 बुरुजांची निर्मिती करण्यात आली आहे. हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमानेही ओळखला जातो. किल्ल्याचे बांधकाम पूर्णपणे दगडाचे असून मोठे मोठे दगड एकमेकांवर रचले गेले आहेत. त्याच्यामध्ये चुन्याचा वापर केला गेला नाही, त्यामुळे समुद्राला येत असलेल्या भरतीच्या लाटांचे पाणी दगडांना छेदते व पाण्याचा वेग कमी होतो. या किल्ल्यावर प्रवेश करण्याकरिता 25 रुपये ची तिकीट भारतीय पुरातत्व विभागाने आकारली आहे. तसेच या किल्ल्यावर नाश्ता व पाण्याचीही तात्पुरती व्यवस्था आहे. मित्रांनो, कुलाबा किल्ल्याला 2 प्रवेशद्वार आहेत. एक समुद्राच्या दिशेने तोंड असलेला दरिया म्हणजेच यशवंत दरवाजा आणि दुसरा म्हणजेच समोर दिसणारा हा महादरवाजा. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हरिण, कमळ, शरभ, हत्ती इत्यादी प्रकारची शिल्पे कोरल्या गेलेली आहेत. महादरवाज्यातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला भवानी माता मंदिर आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर समोर एक माहितीचा फलक नजरेस पडतो. त्याच्या डावीकडील रस्ता भवानी माता मंदिर व अलिबागकडील तटबंदी तसेच महादरवाज्यावरील तोफांकडे जातो. भवानी मातेच्या मंदिराकडे जात असताना मंदिराच्या समोर प्राचीन अशी दीपमाळ दिसते. तर चला मित्रांनो, सर्वप्रथम भवानी मातेचे दर्शन घेऊया. भवानी माता मंदिराच्या समोरील भव्य पायरीवरून वर चढल्यास सुंदर असा अलिबागचा समुद्र किनारा दिसतो. तसेच इथे पडक्या स्थितीमध्ये काही तोफा ठेवलेल्या आहेत. डौलाने फडकणारा भगवा ध्वज पाहून मन प्रसन्न झाले. या महादरवाज्याच्या वरून संपूर्ण कुलाबा किल्ला आपला नजरेस पडतो. महादरवाज्यावरील या जुन्या चौकीच्या समोर गेल्यास ब्रिटिशकालीन 2 भव्य तोफा आपल्याला तिथे ठेवलेल्या दिसतात. ते आपण शेवटी बघणार आहोत. मित्रांनो, कुलाबा किल्ला हा स्वराज्याच्या आरमाराची राजधानी म्हणून ओळखला जातो. या किल्ल्यावर 17 बुरुज असून शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. परंतु मराठ्यांच्या आरमाराचा खरा सुवर्ण काळ या किल्ल्याने 1698 नंतर अनुभवला. तेव्हा स्वराज्याचे सरखेल म्हणजेच आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते. त्यांनी स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्यावरील सत्तेचा विस्तार केला आणि तो टिकवूनही ठेवला. छत्रपती महाराणी ताराराणी यांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता. तेव्हापासून कान्होजी आंग्रे यांचे वास्तव्य याच कुलाबा किल्ल्यावर होते. त्यानंतर मानाजी, तुळाजी, संभाजी आंग्रे येथे राहिले. या वाड्यांमध्येच कान्होजी आंग्रेंनी वास्तव्य केले. आज त्या वाड्याचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळत आहेत. असे म्हणतात की हे वाडे 5-6 मजली होते. वर चढण्याकरिता या पायऱ्या जिने आपल्याला दिसत असतील.
या वाड्याच्या भिंती, त्यांच्यामध्ये असणाऱ्या खिडक्या यांची रचना बघितली की यावरून आपल्याला या वाड्याची भव्यता लक्षात येईल. आणि या वाड्यातच 1729 ला सरखेल कान्होजी आंग्रेंनी आपले शेवटचे श्वास घेतले होते. मित्रांनो, या वाड्यामध्ये असणारी एक अद्भुत रचना म्हणजेच अंडरग्राऊंड गोड पाण्याच्या विहिरी. त्यापैकीच एका विहिरीच्या आतमध्ये आपण जाऊन त्याची रचना बघूया. तीनशे 350 वर्षापासून सतत समुद्राच्या लाटांचा वार झेलून सुद्धा कुलाबा किल्ला चांगल्या स्थितीत आहे. आणि याचे कारण म्हणजेच 10-15 फूट रुंदीची असलेली ही तटबंदी आजही भक्कमपणे उभी आहे. तटबंदीच्या थोड्या बाजूला एक अद्भुत रचना दिसते आणि तिथे जाण्यासाठी असणारी वाट अगदी छोटी आहे, पण आत गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की संरक्षणाच्या दृष्टीने ही जागा किती महत्वाची आहे. समुद्रावरील हालचालीवर या गुप्त खोलीतून नजर ठेवली जायची. इथे गुप्त थोप्पांचे 2 पॉइंट आहेत. अशा अद्भुत रचना तुम्हाला दुसऱ्या जलदुर्गावर बघावयास मिळणार नाही. तटबंदीच्या आतमध्ये जी भिंत दिसत आहे तिथे या किल्ल्यावरील भव्य असा गोड पाण्याचा पुष्करणी तलाव आहे. तर चला मित्रांनो, दोन्ही बाजूने या पुष्करणी तलावाची रचना बघूया. पुष्करणी तलावाच्या समोरील तटबंदीने पुढे गेल्यास एक विशाल बुरुज दिसतो. या भव्य बुरुजाकडे जात असताना एक सुरंगसारखा भाग आपल्या नजरेस पडतो. तिथे आतमध्ये गेल्यास पहाऱ्याकरांसाठी शौचकूपाची व्यवस्था दिसते. अशा प्रकारची रचना तुम्हाला फक्त स्वराज्यातील गड किल्ल्यावरच दिसणार आहे. या वास्तूच्या खिडकीच्या बाहेर अथांग असा सागर आपल्या नजरेस पडतो. मित्रांनो, हा या किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज आहे. या बुरुजावर 10-12 तोफांच्या पॉइंट्स आहेत. इथून समोर बघितल्यानंतर या तोफांच्या टप्प्यात येणारा समुद्रावरील भाग आपल्या नजरेस पडतो. या बुरुजावरून यशवंत दरवाजा म्हणजेच दर्या दरवाजा आपल्याला दिसतो. या दरवाजाच्या बाजूलाच मालवाहतूक व इतर जहाजे उतरत असत, तसेच नवीन जहाज बनविणे व रिपेरिंगचे काम इथे होत होते. कुलाबा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ जात असताना वाटेत दगडाची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसते. या घुमटीला कान्होजीची घुमटी असे म्हणतात. घुमटीच्या समोर दरवाजाच्या चौकटांचे अवशेष आहेत आणि त्याच्या समोरच समुद्राकडे तोंड असलेला दर्या दरवाजा मोठे दिमागाने आजही इतिहासाच्या साक्ष देत डौलाने उभा आहे. परंतु या कुलाबा किल्ल्यावर काही वस्तू आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्यापैकीच एक असलेल्या यशवंत या प्रवेशद्वाराची अप्रतिम रचना बघा. त्याचे बांधकाम, पहाऱ्याकरांसाठी असणाऱ्या देवड्या, दूरवर पसरलेला सागर, 350 वर्ष सागराशी झुंज देत किल्ल्याचे रक्षण करणारी भव्य तटबंदी बघून स्वराज्याचा सुवर्णकाळ आठवतो. मित्रांनो, आपण यशवंत दरवाजाच्या बाहेरच्या म्हणजेच समुद्राच्या बाजूला आलेलो आहोत. या प्रवेशद्वाराची रचना दुर्मिळ अशी आहे. प्रवेशद्वाराचे
द्वारपट्टिकेवर लक्ष केंद्रित केले तर आपल्या लक्षात येईल की गणरायाच्यावर मगरीचे चित्र कोरलेले दिसेल. हे मगरीचे चित्र भारताच्या शिल्पकलेतील एक दुर्मिळ असा नमुना आहे. चौकट पेशवेकालीन असून मगरीपासून वरच्या संपूर्ण बांधकाम हा शिवकालीन आहे. दर्या दरवाजापासून समोर चालत गेल्यास वाटेत भरपूर वाड्यांचे अवशेष पाहावयास मिळतात. उजवीकडे पुष्करणी तलाव असून डावीकडे जो कळस दिसतो तो 1759 ला राहूजी आंग्रेंनी बांधलेला सिद्धिविनायक मंदिरचा आहे. या मंदिरच्या समोर रस्त्यावर प्राचीन अशी एक दीपमाळ आहे आणि मंदिरच्या आतमध्ये गेल्यास तिथे तुळशी वृंदावन, शिव मंदिर, हनुमान मंदिर आपल्याला पाहावयास मिळतात. मोठ्या आकारातील दगडी बांधकाम असणारी ही वास्तू आपल्या नजरेस पडते. त्याच्या अवशेषावरून ही कदाचित राजदरबार किंवा सदर असावी. या इमारतीत लाकडी खांब उभे करण्यासाठी दगड ठिकठिकाणी दिसतात आणि समोर राजदरबारचा भाग आहे. इथे तुम्हाला भरपूर पळक्या इमारती दिसत असतील. असे म्हणतात की कान्होजी आंग्रेच्या काळामध्ये याच्यामध्ये घोड्यांचे तबेले, बगीचे, कोषागार, शिबंदीला राहण्यासाठी असणारे वाडे होते. मित्रांनो, या पायऱ्या चढून तडबंदीवर गेल्यानंतर सबुतालचा परिसर आपल्या नजरेस पडतो. थोडासा समोर गेल्यास भव्य दोन तोफा लोखंडी गाड्यावर ठेवल्या आहेत ज्या ब्रिटिश केलेल्या आहेत. लांब पल्ल्याच्या मोठ्या आकाराच्या या तोफा आहेत. तोफांवर त्या कुठे बनविल्या, कोणत्या कंपनीने बनविले आहेत, किती कॅपॅसिटी आहे अशा प्रकारची माहिती लिहिलेली आहे. ते तुम्ही जवळून बघितल्यास तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, सरते शेवटी आता आपण जात आहोत कुलाबा किल्ल्याच्या उपदुर्ग असणाऱ्या सर्जेकोटला बघण्याकरिता. ओहोटी असल्याने समुद्रातून सर्जेकोटकडे पायी जाणे शक्य होत आहे अथवा तिथे भरतीच्या वेळेस जाणे शक्य होत नाही, म्हणून तिथे जाण्याकरिता ओहोटीचा वेळ निवडावा. 350 वर्षापासून सतत समुद्राशी झुंज देणारा कुलाबा किल्ल्याच्या सर्जेकोट चांगल्या स्थितीत आहे, परंतु कुलाबा किल्ला व सर्जेकोट या दोहोंमधील भिंत खचलेली आहे. सर्जेकोटची रचना बघितली तर आपल्या लक्षात येईल की मोठमोठे दगड एका बाजूला एक ठेवून याची रचना केलेली आहे. कुठेही चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊन सर्जेकोट व त्याच्या बुर्जावरून पूर्ण परिसर बघूया. मित्रांनो, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याचे जे आरमार आहे त्याची राजधानी असणाऱ्या किल्ला जो कुलाबा आहे येथील सर्व पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर मित्रांनो, आता आपण भेटणार आहोत अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.